नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्सगुल मलाहू। पाहुयात 23 जून रोजीच्या वाशिम जिल्ह्यातील दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट वाशिम या सत्रामध्ये। वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसोर्ट शहरातील दोन रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले असून शहरातून जाणाऱ्या मालेगाव हिंगोली राष्ट्रीय महामार्ग आणि वाशिम नाका ते कालुशा बाबा दर्गा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहन चालकांसह नागरिक देखील त्रस्त झाले आहेत। खड्ड्यामुळे अपघात हे समीकरण आता नित्याचेच झाले असून अनेकांना शारीरिक व्याधी जडल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी शहरवासी करीत आहेत। अकोला नांदेड या नवीन महामार्गाचं काम सुरू असून हे काम गुजरात येथील मोंटो कार्लो ही कंपनी करीत आहे, मात्र वाशिम जिल्ह्यातील जांभरुण परांडे येथील नवीन पुलावर मोठा रपटा असल्याने वेळोवेळी पाठपुरावा करून देखील दखल न घेतल्याने 2 दिवसांपूर्वी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा येथे अपघात झाला होता। उपचारादरम्यान सदर महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने मोंटो कार्लो या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून व तिच्या कुटुंबाला मदत करावी या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात जांभरुण परांडे येथे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबंधित कंपनी विरोधात प्रचंड घोषणाबाजी देत निषेध नोंदविला। तब्बल 2 तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती। राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या 31 मार्च 2005 व 16 मार्च 2016 शासन निर्णयान्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते। त्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले असून 30 जून 2021 पर्यंत अकोला येथील एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयात शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे। वाशिम जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपातील पेरणीला सुरुवात केली होती। जिल्ह्यात जवळपास 50% पेरण्या आटोपल्या असून करंजा तालुक्यातील उंबरडा बाजार परिसरात काही ठिकाणी मागील 5 दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडून अचानक दडी मारलेल्या पावसामुळे पेरणीची कामे रखडली आहेत। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून 2 दिवस कामबंद आंदोलन पुकारण्यात आले। कोरोना काळात जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे 2 दिवस कामबंद आंदोलन पुकारून 25 जून पासून बेमुदत संपाचा इशाराही यावेळी देण्यात आला। मंगरुळपीर तालुक्यातील कोटारी येथील सुरेश ओलोकार या शेतकऱ्याने सरी उरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड केली होती, मात्र अचानक गुडूप झालेल्या पावसामुळे सोयाबीन सुकू लागल्याने सोयाबीनला ड्रीप लावून सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। मंगरुळपीर शहरातील सांस्कृतिक भवन परिसरात अलीकडे निर्माण झालेला सिमेंट काँक्रीट रस्ता पुरेसे पाणी झिरपू न देता वाहतुकीसाठी खुला केल्याने रस्त्याच्या कडेवरील सिमेंट काँक्रीट सहज गळून पडत आहे। क्युरिंग पाहिजे ना, 4 दिवस तर बंद पाहिजे रोज कमीत कमी। कोणते गाड्या ट्रॅक्टर चालले पाठ पासून गीताच्या रीतीच्या गिट्टीच्या पाणी मारून राहिले ना, कोणते टाकले ते काहीच नाही ना। काय मला साहेबांना म्हणलं ते म्हणते ठेकेदाराचं काम आहे, ठेकेदाराला म्हणलं तर जिल्हा परिषदचं काम आहे का मग हे पाणी मारायचं याच्यावर येऊन का, जिल्हा परिषद मारणार आहे याच्यावर येऊन पाणी। हा 3 दिवसात हे तर गाड्या ट्रॅफिक चालू झालेली आहे, क्युरिंग झाली नाही, पाणी मारलेलं काहीच नाही। पाहुयात वाशिम जिल्ह्यातील आजची कोरोना स्थिती। वाशिम जिल्ह्यात आज 23 जून रोजी कोरोनाचे 17 नवे रुग्ण आढळले असून आज 44 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे, तर जिल्ह्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही। वाशिम जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा हा 41,308 इतका झाला असून आतापर्यंत 40,391 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत, तर जिल्ह्यात आतापर्यंत 615 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे 301 रुग्ण सक्रिय आहेत। वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी व नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला युट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा।